नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्यातील MBBS आणि BDS प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने माहिती घेणार आहोत. आता लवकरच महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे, तर MBBS आणि BDS या कोर्सेससाठी कशाप्रकारे ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया होते, काय प्रोसेस आहे, या सर्व गोष्टींसंदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या माहिती पाहणार आहोत. या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेट्ससाठी जर तुम्ही अद्यापही बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर आपण रजिस्ट्रेशन प्रोसेस संदर्भाने माहिती घेऊ. जेही विद्यार्थी नीट क्वालिफाय आहेत असे विद्यार्थी MBBS आणि BDS या कोर्सेसमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी रजिस्ट्रेशन करू शकतात. आता रजिस्ट्रेशन जे आहे ते दोन प्रकारे करता येतं. म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर चांगला आहे व त्यांना मेरिट बेसिसवर महाराष्ट्रामध्ये MBBS आणि BDS या कोर्सेसला ॲडमिशन मिळू शकतं, असे विद्यार्थी स्टेट 85% कोटाचं रजिस्ट्रेशन करतात. तसेच ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर कमी आहे, काही विद्यार्थी जस्ट क्वालिफाय असतील, असे विद्यार्थी मॅनेजमेंट कोटाचं रजिस्ट्रेशन करत असतात. रजिस्ट्रेशन फीस संदर्भाने जर आपण विचार केला तर जेही विद्यार्थी महाराष्ट्रातील जो स्टेट 85% कोटा आहे त्या कोटाचं जर रजिस्ट्रेशन करत असतील तर त्या विद्यार्थ्यांना 1000 रुपीज रजिस्ट्रेशन फीस असते. तसेच ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोटामार्फत ॲडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांना 6000 रुपये रजिस्ट्रेशन फीस आहे. हे तर झालं रजिस्ट्रेशन आणि रजिस्ट्रेशन फीस संदर्भाने. ज्याही वेळेस CET सेलमार्फत मेडिकल प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक पब्लिश केले जाते त्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी किती वेळ देण्यात आलेला आहे या संदर्भाने माहिती मिळते. त्या वेळेमध्ये ज्याही विद्यार्थ्यांना MBBS व BDS या कोर्ससाठी ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्यानंतर आता आपण पुढील मुद्दा पाहू. तर पुढील मुद्दा असा आहे की नंबर ऑफ कॉलेजेस, म्हणजेच यावर्षी नीट 2024-25 या अकॅडमिक इयरमध्ये महाराष्ट्रामध्ये किती कॉलेजेस पार्टिसिपेट करणार आहेत, MBBSचे एकूण किती कॉलेजेस काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करतील, तसेच BDSचे एकूण किती कॉलेजेस महाराष्ट्र राज्यातील काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करतील या संदर्भाने आपल्याला माहिती मिळते. व त्यानंतर CET सेलमार्फत सर्व कॉलेजेसची सीट मॅट्रिक्स दिली जाते. सीट मॅट्रिक्स म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकूण किती कॉलेजेस पार्टिसिपेट करणार आहेत, त्या कॉलेजेसमध्ये एकूण किती सीट विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल आहेत, तसेच कॅटेगरीनुसार प्रत्येक कॉलेजमध्ये कोणत्या कॅटेगरीसाठी किती सीट आहेत या संदर्भाने आपल्याला सीट मॅट्रिक्समध्ये माहिती मिळत असते. सीट मॅट्रिक्स आल्यानंतर पुढे चॉईस फिलिंगची प्रोसेस होत असते. म्हणजेच विद्यार्थ्यांना कॉलेजचे ऑप्शन फॉर्म टाकण्यासाठी वेळ दिला जातो. तुमच्या सोयीनुसार तुम्ही कॉलेजेसची चॉईस फिल करू शकता. चॉईस फिलिंगसाठी साधारण 4 ते 5 दिवसाचा कालावधी दिला जातो. जशी ही चॉईस फिलिंगची प्रोसेस संपेल त्यानंतर अलॉटमेंटची प्रोसेस सुरू होते व CET सेलमार्फत राऊंड डिक्लेअर केले जातात. आणि त्या राऊंडमध्ये तुम्हाला चेक करावं लागतं की तुम्हाला कॉलेज मिळालं आहे का नाही. जर कॉलेज मिळालं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ॲडमिशन घेऊ शकता, किंवा दरवर्षी काउन्सिलिंग प्रोसेसचे जे काही नियम आहेत त्या नियमाप्रमाणे तुम्हाला पुढे ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेमध्ये पार्टिसिपेट करावं लागतं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्रातील स्टेट 85% कोटाची काउन्सिलिंग प्रोसेस चालत असते. मी या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला या संदर्भाने काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. या व्हिडिओमध्ये आपण रजिस्ट्रेशन फीस, त्यानंतर नंबर ऑफ कॉलेजेस, सीट मॅट्रिक्स, कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स, चॉईस फिलिंग प्रोसेस आणि अलॉटमेंट ऑफ कॉलेज या मुद्द्यांसंदर्भाने माहिती घेतलेली आहे. आता येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये एकूण कॅटेगरी वाईज गव्हर्नमेंट MBBSच्या सीट किती आहेत, प्रायव्हेट MBBSच्या सीट किती आहेत
या संदर्भाने माहिती घेऊ, जेणेकरून जर तुमची SC कॅटेगरी असेल, ST असेल, OBC, VJNT, EWS किंवा जे विद्यार्थी ओपनमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना माहिती पडेल की गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट MBBS कॉलेजेसमध्ये त्यांच्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत आणि त्यांचा SML व कॅटेगरी रँक जर मी सांगितलेल्या कॅटेगरी रँकपर्यंत येत असेल तर तुम्ही गृहित धरून चलू शकता की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट MBBS कॉलेज मिळू शकतं. तर कॅटेगरी वाईज जी सीट मॅट्रिक्स आहे त्या संदर्भाने आपण लवकरच व्हिडिओ अपलोड करणार आहोत, त्यामुळे चॅनलसोबत कनेक्टेड रहा जेणेकरून सर्व अपडेट्स तुम्हाला टाईम टू टाईम मिळत राहतील. तसेच ज्याही विद्यार्थ्यांना ही सर्व मेडिकल प्रवेश प्रक्रिया बालाजी एज्युकेअरमार्फत पार पाडायची आहे असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने पेड काउन्सिलिंगसाठी जॉईन होऊ शकतात. ज्याही विद्यार्थ्यांना MBBS, BDS, BMS, BHMS व इतर जे काही कोर्सेस आहेत त्या कोर्सेससाठी पेड काउन्सिलिंग करायची असेल अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर पेड काउन्सिलिंग असा मेसेज करा, त्या ठिकाणी तुम्हाला पेड काउन्सिलिंगच्या डिटेल्स दिल्या जातील. पेड काउन्सिलिंगमध्ये अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते ॲडमिशनपर्यंत तुमची जी काही प्रोसेस आहे ती बालाजी एज्युकेअरमार्फत पार पाडली जाते व तुमचा जो काही स्कोर आहे, ऑल इंडिया रँक आहे व आता येणारा जो SML आहे त्यानुसार जे काही चांगल्यात चांगलं कॉलेज राहू शकतं त्या पद्धतीने तुमची ऑप्शन फॉर्म फिलअप केले जातात व त्या कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन होईल यासाठी परिपूर्ण प्रयत्न करून विद्यार्थ्याचं चांगल्यात चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मार्गी लावलं जातं. तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेअरमार्फत आपली सर्व मेडिकल प्रवेश प्रक्रिया पार पाडायची असेल असे विद्यार्थी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकतात, त्या ठिकाणी तुम्हाला या संदर्भाने अधिक माहिती दिली जाईल. या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. धन्यवाद.